गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी मियोसिस. आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत मियोसिस या टॉपिक बद्दल. आता तुम्हाला माहिती आहे की फर्टिलायझेशनच्या प्रोसेसच्या वेळेस काय होतं की हॅप्लॉइड स्पर्म फ्यूजेस विथ द वी आर डिस्कसिंग इन केस ऑफ ॲनिमल्स हॅप्लॉइड स्पर्म दॅट इज एन हॅविंग सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम हॅप्लॉइड स्पर्म फ्यूजेस विथ द हॅप्लॉइड एग अँड आफ्टर द फ्युजन द फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट टेक्स प्लेस. इथं काय होतं डिप्लॉइड झायगोटचं फॉर्मेशन आपल्याला होतं. म्हणजे इथे काय असेल दोन सेट ऑफ क्रोमोझोम असेल त्यातला एक सेट कुठून आलेला असेल आपल्याला फ्रॉम दी पॅरेंटल साइड अँड वन सेट ऑफ क्रोमोझोम आर फ्रॉम दी मदर साइड. एक सेट आपल्याला मदर साइड करून आलेला असेल एक सेट आपल्याला झायगोट सॉरी पॅरेंटल साइड करून दॅट इज फादर साइड करून आपल्याला आलेला असेल. सो आपल्याला माहिती आहे की आपले सगळे बॉडीमधले सोमॅटिक सेल्स आपल्या आपण जर बॉडीमधला कोणताही सोमॅटिक सेल्स घेतला म्हणजे द सेल्स अदर दॅन द जर्म सेल्स त्यांच्यामध्ये आपल्याला दोन सेट ऑफ क्रोमोझोम दिसतील. दॅट इज द ऑल दी सोमॅटिक सेल्स आर दी डिप्लॉइड त्यांच्यामध्ये दोन सेट ऑफ क्रोमोझोम दिसतील. म्हणजे एका क्रोमोझोमच्या दोन कॉपी आपल्याला दिसेल. दोन कॉपी दिसल्यानंतर त्याचे काही एक्सप्रेशन तिथे होईल आणि एक्सप्रेशन झाल्यानंतर एक स्पेसिफिक ऑर्गॅनिझम आपल्याला तयार होईल. सो फॉर द फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड गमिट्स हे हॅप्लॉइड गमिट्स किंवा यालाच म्हणतो आपण जर्म सेल्स तयार करण्यासाठी आपल्याला प्रोसेस शिकायची आहे मियोसिस. आपण मायटोसिस प्रोसेस मध्ये काय शिकलो होतो की मायटोसिस प्रोसेस मध्ये इक्वेशनल डिव्हिजन आपलं शिकलो होतं. म्हणजे जर जो पॅरेंटल सेल्स आहे आपला तो इक्वल कसा होईल जो डॉटर सेल्स. म्हणजे पॅरेंटल सेल्स कडे जर 2n क्रोमोझोम असतील म्हणजे डिप्लॉइड क्रोमोझोम तिथे असतील तर डॉटर सेल मध्ये सुद्धा 2n क्रोमोझोम आपल्याला तिथे दिसणार आहे. सो 2n हेअर अँड 2n हेअर म्हणजे एका क्रोमोझोमच्या दोन कॉपीज तिथे आपल्याला दिसतील दॅट इज डायप्लॉइड. टू सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. पण इन केस ऑफ जर्म सेल्स मध्ये आपल्याला असं का बरं दिसलं की तिथे हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम आहे. कारण की एक हॅप्लॉइड आणि दुसरा हॅप्लॉइड हा फ्यूज करून आपल्याला तयार करायचा आहे झायगोट आणि याच झायगोट मध्ये पुढे डिव्हिजन होऊन ऑर्गॅनोजेनेसिस होऊन इथे पूर्ण होल ऑर्गॅनिझम तयार होणार आहे. वी हॅव टू फॉर्म दी होल ऑर्गॅनिझम अँड द सोमॅटिक सेल्स इन दॅट ऑर्गॅनिझम हॅव्हिंग दी डिप्लॉइड नेचर ऑफ दी सेल्स. त्या सोमॅटिक सेल्स मध्ये सगळ्या काय असतील डिप्लॉइड नेचर ऑफ दी सेल्स असतील. म्हणून फ्रॉम झायगोट टू ऑर्गॅनिझम आपल्याला आपण काय म्हटलं होतं की ऑर्गॅनोजेनेसिस साठी ऑर्गॅनिझम सिंथेसिस साठी आपण मायटोसिस प्रोसेस शिकली होती इक्वेशनल डिव्हिजन आपण तिथे शिकलं होतं. पण आपल्याला इथे काय तयार करायचे गमिट्स तयार करायचे एखाद्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझम मध्ये. गमिट्स तयार करण्यासाठी आपल्याला त्या सेलचे जे क्रोमोझोम्स आहेत त्यांना डिवाइड करावं लागेल त्यांना सेपरेट आपल्याला करावं लागेल. तर हे सगळं सेपरेशन करण्यासाठी फॉर द फॉर्मेशन ऑफ जर्म सेल्स आपल्याला शिकायचं आहे मियोसिस नावाची प्रोसेस. सो मियोसिस इज बेसिकली स्टार्ट ऍट दी टाइम ऑफ जर्म सेल्स फॉर्मेशन. जर्म सेल्स फॉर्मेशनच्या वेळेस आपली मियोसिसची प्रोसेस ही आपली होत असते. सो जर्म सेल्स इज बेसिकली फॉर द फॉर्मेशन ऑफ गमिट्स. गमिट्सच्या वेळेस ही आपल्याला प्रोसेस गमिट फॉर्मेशनच्या वेळेस आपल्याला मियोसिसची प्रोसेस शिकायची असते. सो बॉडीमध्ये ज्या पद्धतीने सोमॅटिक सेल्स असतात तर तशाच पद्धतीने बॉडीमध्ये काहीतरी जर्म सेल्स आपले प्रेझेंट असतील. जर्म सेल्स पासून आपल्याला गमिट्स द फॉर्मेशन करायचं आहे दॅट इज स्पर्म इन द मेल अँड एग्स इन द फिमेल. सो जर्म सेल्स पासून आपल्याला गमिट्स द फॉर्मेशन करायचं आहे. आता हे जर्म सेल्स कुठून तयार झालेले असतील या जर्म सेल्स मध्ये काहीतरी स्पेसिफिकेशन कॅरेक्टर आलेले असतील. ज्या स्पेसिफिकेशन कॅरेक्टर मुळे ते जर्म सेल्स पुढे जाऊन गमिट्स मध्ये डिफरन्शिएट होऊ शकतील. तर त्याच सोमॅटिक सेल्स मध्ये त्याच झायगोट पासून जसे सेल डिव्हिजन तयार झालेले असतील तसेच काहीतरी जर्म सेल्स तिथे तयार झालेले असतील. हे सगळं एक कंट्रोल्ड मॅनर मध्ये नेचरमध्ये चालत असतं. एम्ब्रियोजेनेसिसच्या वेळेस ऑर्गॅनोजेनेसिसच्या वेळेस हे सगळं कंट्रोल्ड मॅनर मध्ये चालत असतं. सो झायगोट पासून जसे सोमॅटिक सेल्स तयार झाले तशाच पद्धतीने काहीतरी जर्म सेल्स सुद्धा तयार झालेले असतील. सो जर्म सेल्स इज बेसिकली डिप्लॉइड इन नेचर. जर्म सेल्स काय असतात डिप्लॉइड नेचरचे असतात. सो ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी मॅच्युरिटीच्या वेळेस त्या स्पेसिफिक
ऑर्गॅनिझमच्या सेक्स्युअल मॅच्युरिटीच्या वेळेस आपल्याला तिथे गमिट्स तयार करायचे आहेत. सो हे गमिट्स तयार करण्यासाठी आपल्याला मियोसिस नावाची प्रोसेस तिथे शिकायची आहे. अँड याच मियोसिसच्या प्रोसेस वरून हे रिडक्शनल डिव्हिजन होतं. या स्पेसिफिक गमिट्स मध्ये आपल्याला 1N क्रोमोझोम्स आपल्याला इथे टाकायचे असतात. म्हणजे फ्रॉम सिंगल जर्म सेल्स पासून आपल्याला दोन गमिट्स इथे तयार होणार आहेत. सो अशा पद्धतीचं रिडक्शनल डिव्हिजन, अशा पद्धतीचे हाफ हाल्विंग ऑफ सेट म्हणजे क्रोमोझोम सेटचे हाफ अमाऊंट मध्ये करणे, याच प्रोसेसला म्हटलं आपण मियोसिस. सो अँड डिफरन्शिएट द सेट ऑफ क्रोमोझोम, एन स्टँड फॉर इट इज सेट ऑफ क्रोमोझोम. सो इन मियोसिस, मियोसिस मध्ये आपल्याला दोन प्रोसेस शिकायचे आहे. मियोसिस मध्ये आपल्याला दोन प्रोसेस शिकायचे आहे, दॅट इज मियोसिस 1 अँड मियोसिस 2. आता मियोसिस 1 मध्ये काय होतं, आता तुम्हाला माहिती आहे की आपण एक प्रोसेस आपण शिकली की आपल्याकडे आपण म्हटलं की सेल डिव्हिजनच्या वेळेस जेव्हा आपण G1S आणि G2 G1S आणि G2 त्यानंतरची फेज कोणती म्हटली होती आपण, त्यानंतरची फेज होती आपली एम फेज. सो त्यानंतरची फेज होती आपली एम फेज. सो G1S आणि G2 त्यानंतर एम फेज म्हटलं होतं आपण. एम फेज इज डिफरन्शिएटेड इन टू मायटोसिस अँड मियोसिस. सो फ्रॉम अप टू G1 टू G2, G1 पासून तर G2 फेज पर्यंत याच फेजला म्हटलं होतं आपण इंटरफेज. याच इंटरफेज मध्ये काय होतं, आपलं क्रोमोझोमचं डिव्हिजन होतं, डीएनएचं डिव्हिजन होतं, डीएनएचं रेप्लिकेशन इथे होतं, डीएनए रेप्लिकेशन अँड सेलचं सायटोप्लाझमचं अमाऊंट वाढतं, सेलची इथे ग्रोथ होते. अँड ऍक्च्युअल डिव्हिजन फेज इज मायटोसिस अँड मियोसिस, इथे ऍक्च्युअल सेल डिव्हिजन तिथे होत असतं. सो मायटोसिस इज जनरली ऑकर इन सोमॅटिक सेल्स, द सेल्स अदर दॅन दी जर्म सेल्स वगळता बाकीच्या सेल्स मध्ये आपली मायटोसिसची प्रोसेस होत असते. अँड मियोसिस प्रोसेस टेक्स प्लेस इन दी जर्म सेल्स, दॅट इज द सेल्स विच फॉर्म्स दी गमिट्स. इथे गमिट्स म्हणायचे नाही, कारण की गमिट जर म्हटलं की जर्म सेल्सचं मियोसिस झाल्यानंतरचा जो प्रोडक्ट आहे तो गमिट्स असेल आपला. सो मग काय म्हणायचं इथे, जर्म सेल्स, मियोसिस टेक्स प्लेस इन द जर्म सेल्स. सो दिस टाइप ऑफ डिव्हिजन वी हॅव टू स्टडी, दॅट इज आपल्या मागच्या लेक्चर मध्ये आपण मायटोसिस शिकलो, आता आपल्याला शिकायचं आहे मियोसिस. सो मियोसिसचा फायदा काय आहे, आता मियोसिस मध्ये काय होत असतं, मियोसिस मध्ये आपली रिकॉम्बिनेशनची प्रोसेस होत असते. मियोसिस सेक्स्युअल रिप्रोडक्शन साठी गरजेचं आहे. आपण डिप्लॉइड डिप्लॉइड सेल तर फ्यूज करू शकत नाही ना, जर डिप्लॉइड डिप्लॉइड सेल्स फ्यूज केले तर आपल्याकडे 4N क्रोमोझोम होईल, एका क्रोमोझोमचे 4 सेट आपल्याकडे बनेल. पण आपला ऑर्गॅनिझम कोणता आहे, आपल्याला कसे तयार करायचे सेट, 2N सेट करायचे. म्हणून काय केलं आपण, जे जर्म सेल्स होते त्याला आपण डिवाइड केलं, त्यांचं आपण मियोसिस केलं. मियोसिस झाल्यानंतर त्यांचं काय झालं, त्यांच्या क्रोमोझोम अमाऊंट मध्ये आपल्याला क्रोमोझोम अमाऊंट त्यांचे हाफ केले, जेणेकरून आपल्याला जर्म सेल्स पासून गमिट्स बनवायचे. आणि ते गमिट्स फ्यूज झाल्यानंतर आपल्याला एक होल ऑर्गॅनिझम, एक होल झायगोट आपल्याला तिथे तयार करायचा आहे. सो बेसिकली वी हॅव स्टडीड दॅट. इथे मग आपली इंटरफेस, मायटोसिसच्या आधी आपण इंटरफेस शिकली होती, G1 S आणि G2. ही फेज या मायटोसिससाठी आणि मियोसिस या दोन्ही प्रोसेससाठी आपली कॉमन राहणार आहे. सो या फेज मध्ये म्हटलं काय म्हटलं होतं आपण, सो आपल्याकडे क्रोमोझोमचा नंबर एक होता, वी हॅव अ 2N क्रोमोझोम G1 फेज मध्ये. आणि S फेज मध्ये काय झालं, S फेज मध्ये क्रोमोझोमचं डुप्लिकेशन झालं आणि जे नंबर ऑफ क्रोमॅटिड्स होते ते सुद्धा आपले डुप्लिकेट इथे झाले. सो आपल्याकडे जेव्हा G1च्या सुरुवातीला एक सिंगल पेअर ऑफ क्रोमोझोम होती, सो दिस इज कन्सिडर, दिस इज क्रोमोझोम नंबर 1, क्रोमोझोम नंबर 1. आणि यांचं काय झालं, इथे डीएनएचं रेप्लिकेशन झालं, म्हणजे इथे आपले सिस्टर क्रोमॅटिड इथे तयार झाले. अशा पद्धतीने आपण काहीतरी सिस्टर क्रोमॅटिड इथे काढले होते डीएनएचं रेप्लिकेशन झाल्यानंतर. फायनल G2 फेज मध्ये जे एम फेज मध्ये एंटर होणार आहे,
सो दिस इज ऑल्सो दी क्रोमोजोम नंबर वन अँड दिस इज ऑल्सो दी क्रोमोजोम नंबर वन. तर मग इथे काय झालं, 2N डिनोट्स द नंबर ऑफ क्रोमोजोम. बर, अँड 2C डिनोट्स नंबर ऑफ क्रोमॅटिड्स. मग 2N आणि 2C ही कंडिशन कुठे होती, एस च्या आधी, एस च्या सुरुवातीला किंवा जीवन टू जी टू, जीवन जीवन पासून तर एस पर्यंत आपली 2N 2C कंडिशन होती. म्हणजे नंबर ऑफ क्रोमोजोम किती असतील, क्रोमोजोम आपले दोन सेट मध्ये प्रेझेंट असेल. क्रोमॅटिड्स म्हणजेच डीएनए कंटेंट आपला काय असेल, सिंगल असेल, डीएनए कंटेंट काय असेल, दो 2C असेल. मग या 2C ला आपल्याला पुन्हा डिवाइड करायचं आहे. 2C म्हणजे दिस फर्स्ट क्रोमॅटिड अँड दिस सेकंड क्रोमॅटिड. नंबर ऑफ क्रोमॅटिड्स किती झाले इथे, दोन झाले आपले. मग एस फेज संपल्यानंतर जी टू फेज मध्ये जेव्हा आपली सेल सायकल पुढे जाणार आहे, त्यानंतर काय होईल, क्रोमोजोम नंबर तर सेम राहिला, दॅट इज 2N. क्रोमोजोम नंबर किती राहिला, दोन क्रोमोजोम आपल्याकडे होते, दोन क्रोमोजोम जशीच्या तशी राहिले, दिस क्रोमोजोम नंबर वन. अशाच पद्धतीने सगळे आपले 46 23 क्रोमोजोम डिवाइड होतील, क्रोमोजोम नंबर वन. क्रोमोजोम नंबर तर सेम राहिला, पण डीएनए चा कंटेंट डबल झाला, क्रोमॅटिड्स तिथे डबल झाले. सो इथे काय झाले, फर्स्ट क्रोमॅटिड, सेकंड क्रोमॅटिड, म्हणून लिहिलं आपण 2 क्रोमॅटिड. मग इथे काय झाले, क्रोमॅटिड्स किती दिसत आहे आपल्याला, फर्स्ट क्रोमॅटिड, सेकंड क्रोमॅटिड, थर्ड क्रोमॅटिड, फोर्थ क्रोमॅटिड. क्रोमॅटिडचा नंबर, डीएनए चा नंबर हा डबल झाला, क्रोमॅटिडचा नंबर डबल झाला, म्हणून आपण तिथे लिहिलंय 4C, 2N आणि 4C. त्यानंतर आपण म्हटलं की आज आपण शिकतोय मियोसिसची प्रोसेस. मियोसिसची प्रोसेस डिफरन्शिएटेड इंटू 2 स्टेजेस, दॅट इज मियोसिस फर्स्ट अँड मियोसिस सेकंड. मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंड, त्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज फर्स्ट. मियोसिस सेकंड मध्ये सुद्धा प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, अनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड, अशा पद्धतीने आपण सब डिव्हिजन बघूया. सो मियोसिस सेकंड मध्ये काय होतं, मग हे जे क्रोमोझोम आपले, हे जे आपले डीएनएचा अमाऊंट डबल झालाय, हा सेपरेट केला जाईल. इथे काय होईल, डीएनएचा अमाऊंट जो आहे सेपरेट केला जाईल. इथेच एखाद्या स्टेज मध्ये यांचं क्रॉसिंग ओव्हर होईल, यांचं क्रॉसिंग ओव्हर होईल अशा पद्धतीने. आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर जेनेटिक व्हेरिएशन आणण्यासाठी इथे डीएनएचे कंटेंट जे आहे ते एक्सचेंज केल्या जाईल, क्रोमोझोमचे कंटेंट जे एक्सचेंज केल्या जाईल, ज्याच्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन येते, आपल्या पॅरेंट पासून आपण वेगळं दिसतो. जर जे जेनेटिक व्हेरिएशन आले नसते, प्लांट सारखं झालं असतं, तर एका प्लांट हा एक प्लांट दुसऱ्या प्लांट सारखा सेम दिसतो ना. तसंच अॅनिमल सेल्स मध्ये झालं असतं की अॅनिमल सेल्स सुद्धा कॉमन दिसले असते. पण इथे काय होतं, दोन क्रोमोझोम एकमेकांसोबत नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स, याला काय म्हणू आपण, दिस टू आर सिस्टर क्रोमॅटिड्स अँड दिस टू आर नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्सच मियोसिस फर्स्ट मध्ये काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं, ते क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर मटेरियल एक्सचेंज होतं, आणि मटेरियल एक्सचेंज झाल्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आहेत ते सेपरेट होतात. अशा पद्धतीने इथे सेपरेशन आपल्याला दिसू शकेल, म्हणून इथे दोन सेल इथे तयार होतात. दिस इन द केस ऑफ सिंगल सेल्स, हे आपण बघतोय. मग याच्यापासून डिव्हिजन होणार आणि दिस होमोलॉगस क्रोमोझोम गेट सेपरेटेड. दिस इज ऑल्सो क्रोमोझोम नंबर वन अँड दिस इज ऑल्सो क्रोमोझोम नंबर वन. मग आता हे जे दोन क्रोमोझोम्स आपल्याला दिसतंय, हे बायव्हॅलेंट आहेत, यांच्यामध्ये दोन कॉपीज डीएनएचे आहेत. म्हणजेच एक वन नंबर ऑफ क्रोमोझोम्स इथे प्रेझेंट आहे. नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती आहे, नंबर ऑफ क्रोमोझोम्स दॅट इज 1N अँड डीएनए अमाउंट दॅट इज 2C. एका डीएनएचे दोन कॉपी आहे, पण आपल्याला असं नाही पाहिजे, म्हणून याला आपल्याला पुन्हा सेपरेट करावं लागेल. आणि एक हॅप्लॉइड सेल्स, इथे हॅप्लॉइड सेल्स आहेत, इथे हॅप्लॉइड सेल बनलाय, पण डीएनएचा अमाऊंट इथे डबल आहे, आपल्याला डबल अमाऊंटचा डीएनए नकोय, म्हणून काय केलं आपण, या सेल्सला पुन्हा सेपरेट केलं आणि हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स होते, या सिस्टर क्रोमॅटिड्सचं इथे सेपरेशन केलं. आणि ही सेपरेशन कुठे झालं, मियोसिस सेकंड मध्ये. म्हणून आपल्याकडे इथे 4 सेल्स, 4 गमिट्स आपल्याकडे इथे डेव्हलप होतील. सिंपलचा कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे, पुढे पुन्हा ट्रिकी होत जाईल सगळं.
इथपर्यंत जर तुम्हाला कॉन्सेप्ट समजला असेल तर तुम्हाला पूर्ण मियोसिस समजून जाण्यास मदत होईल. सो इथे काय असेल मग कंडिशन 1n म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम किती आहे 1 आहे. इथे सुद्धा नंबर ऑफ क्रोमोझोम किती होता 1, पण डीएनएचा अमाऊंट क्रोमॅटिडचा नंबर किती होता डबल होता, म्हणून आपण काय लिहिलं 2c. एक हा क्रोमॅटिड एक हा क्रोमॅटिड, दोन सिस्टर क्रोमॅटिड्स इथे होते, पण इथे काय झाले सिंगल क्रोमॅटिड इथे तयार झाले आणि म्हणून इथे कंडिशन काय झाली 1c तयार झाली आणि आपल्याकडे 4 गमिट्स इथे तयार झाले. सो दिस इज द ओव्हरऑल प्रोसेस ऑफ मियोसिस. ही काय आहे मियोसिसची ओव्हरऑल प्रोसेस आपल्याकडे आहे. सो आता आपल्या लेक्चरचा टाइम संपतोय, 6 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. सो तुम्ही काय करा लेक्चर सेम लिंक वरून पुन्हा जॉईन करा, आताच करायचंय, क्विक जॉईनिंग तुमची करायची आहे. आपण मियोसिसची ऍक्च्युअल प्रोसेस पुढच्या लेक्चर पासून स्टार्ट करूया. ठीक आहे.